अभिज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। चला किचन आहे आमचं। आपला अभिजीत आज चहा बनवायला शिकवणार आहे। त्यानं दूध घातलंय, आलं बिलं टाकतोय, चेष्टा करतोय। रेसिपी पूर्ण सांगणार नाही, सिक्रेट रेसिपी आहे। चाकू मोडला, बोंबला। अभिजीतची ताकद जास्त का आलं जास्त कडक आहे माहित नाही आम्हाला। ताकद तर वाटत नाही, बघू शकता तुम्ही। चहा बनवतोय। ह्याच्या असं तुकडं करून टाकणं पाहिजे, किसून टाकू शकता पण गरिबीमुळे अभिजीतकडे किसणी नाही आहे। आपण आधी घेतलं आहे दूध, त्यानंतर गरजेनुसार पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गरजेनुसार चहापत्ती टाकलेली आहे, गरजेनुसार आले टाकलेलं आहे। आता गरजेनुसार फक्त साखर टाकायची आहे। गरजेनुसार म्हण नको तू, गरिबीनुसार म्हण। गरिबीनुसार आमची एवढी साखर आहे। हां ते पण कल्याण बघा, असले असली काम असतात बघा। चाकू तोडलं, साखर खाली पडते। घाबरू नको, कोण मारत नाही तुला चहा खराब झाल्यावर। आम्हीच पिणार आहे। हे पण आम्ही पळवणार आहे तुम्हाला, दिसू देणार नाही आम्ही किती साखर टाकली होती। सिक्रेट रेसिपी आहे अभिजीत सरांची। आणि ही रेसिपी चुकून घरी ट्राय करू नका, टू मच रिस्की। तुम्हाला गडबड नसले तर मंद आचेवर, नाहीतर मोठ्या आचेवर चहा ठेवा। आम्हाला गडबड आहे सध्या, बारीक आहे जर मोठं करू नंतर। नमस्कार मित्रांनो, भटकंती मराठी व्हिलॉग्समध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहोत। तर मागच्या वेळच्या आपल्या घोराडेश्वरच्या व्हिडिओमध्ये भरपूर व्ह्युअर्सचे आमचे कॉमेंट आले होते की तुम्ही हरणेश्वर, चौराईदेव, मावळच्या आसपासच्या अजून काही ठिकाणं इथे एक्सप्लोअर केले पाहिजे, सजेशन्स आले होते। तर प्रेक्षकांच्या इच्छेनुसार आम्ही हरणेश्वर तर ऑलरेडी एक्सप्लोअर केले आहे, तुम्हाला व्हिडिओ येणारच आहे एक दोन दिवसात। तर आता आम्ही चाललोय चौराईदेवीला, तर ते व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की आवडणार, म्हणजे आवडणारच। मित्रांनो चला तर मग जाऊयात चौराईदेवी मंदिराकडे। मित्रांनो चौराईदेवी मंदिर हे तळेगाव पासून फक्त 7 मिनिटांच्या अंतरावरती आहे, 3.5 किलोमीटर अंतर आहे। तर ते मंदिर जे आहे ते निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं एक मंदिर आहे आणि आपण मोस्ट ऑफ असेच निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या मंदिरांना आतापर्यंत भेट देत आलेलो आहोत। तर आता आपण जाऊ आणि तिथे पण बघू, निसर्गाचा आपण अनुभव घेऊ आणि मंदिराचं दर्शन सुद्धा घेऊ। मित्रांनो आज आपल्यासोबत एक नवीन फ्रेंड जोडलेला आहे, ज्याचं नाव आहे अनिकेत तिबिले। अनिकेत तुला कसं वाटतंय आपल्यासोबत आता या प्लेसला व्हिजिट करायला, कसं एक्साइटेड आहेस का? मी आज खूपच एक्साइटेड आहे ही प्लेस बघण्यासाठी। इथे खूप अशी निसर्ग संपदा लाभलेलं एक मंदिर आहे, ते मी आज व्हिजिट करणार आहे। तर चला तर भावांनो आज आपण तिथे व्हिजिट करूया। यो चला। तर हॉटेल वैष्णवी पासून आपण लेफ्ट घेणार आहे या पुढच्या रोडवरून। चला तर मग, आज पावसाच्या वातावरणात तर खूपच मजा येणार आहे असं दिसायले। आत्तापर्यंतच्या ज्या आपण व्हिजिट केल्या त्याच्यामध्ये पाऊस मोजकाच होता, नव्हताच असं म्हटलं तरी चालेल, पण आज पावसाचा धुळला चालू आहे। धुळला हे गावाकडचा रस्ता। गाडी पार्क केलेली आहे आम्ही, तर आता इथून पुढचा रस्ता पायी पायी जायला लागेल डोंगर। आणि आपला डॉगी आलेला आहे, डॉगी चल रे, तू पण चल, तुला बी फिरवतो। या बिस्किट, बिस्किट द्यायला लागते ना, वरपर्यंत येत नसते। तर आपला गाईड आहे सोबत, तो सगळी माहिती देईल आपल्याला। क्रीमचे बिस्किट खात नाही वाटतं ते, क्रीम खा आणि त्याला दे, ते सैराड मधले याच्यासारखं, क्रीम तू खा आणि बिस्किट दे। खायची गेलं ते। मित्रांनो तुम्ही बघू शकता की डोंगरावरती धुक्याची कशी झालर पांघरलेली आहे, पावसाची संततधार चालू आहे आणि आपण या कच्च्या रस्त्याने आपल्या ठिकाणाकडे प्रस्थान करत आहोत। मित्रांनो इथे हा हे आहे गोटा आहे गायींचा, तर या गोट्याच्या पासून वरती जायचं आपल्याला। आम्हाला थोडं रस्ता शोधण्यासाठी म्हणजे वेळ गेला आमचा, तर तुमच्याकडे आम्ही हे इथं सांगत आहे की हा जो गोटा आहे त्या गोट्याच्या या साईडपासून इथून आपल्याला वरती जाता येतं, तुम्ही बघू शकता। आता आम्ही आपल्यासोबत अनिकेत आहेत, अनिकेतनं रस्त्याचा शोध लावलेला आहे।
त्यामुळे रस्त्याचं मार्गाचं नाव ठेवणार आहे अनिकेत अनिकेत मार्ग. तर नेक्स्ट टाइम तुम्ही आल्यानंतर अनिकेत मार्गाने पुढे जाऊ शकता. ट्रिप ॲडव्हेंचरस असणार हे तर आम्हाला आतापर्यंतच्या प्रवासात न कळालंय. मित्रांनो बघू शकता आता आपण थोडं जंगलाच्याच रोडने वरती जाणार आहे. या एंट्री पॉइंटला आपण आता सध्या छत्री मेंढी कॅमेरासाठी घेतली आम्ही, काय भिजायचं भिजायसाठी चालू आहे. आणि केत कसं वाटायले एंट्रीलाच? तर आपण इथं पाहू शकता इथं वेगवेगळ्या प्रकारचे आपले वनसंपदा लाभलेली आहे. गावाकडे आल्यासारखं वाटायलं काय? राधानगरी अभयारण्य आल्यासारखं वाटायलं काय? राधानगरी ऍक्च्युली अभयारण्य आहे, खूप डेंजर आहे, प्राणी पिणं पण आहे, प्राणी आहे तिथं. पण असू शकतात ऍक्च्युली मी ऐकलंय की मोर खूप सापडतात चौराई देवीच्या आसपास, पण आता पावसामध्ये भेटतील नाही भेटतील याचा अंदाज नाही आम्हाला. जनावरांसाठी पेंडी पण आहे बघा खूप चरायला. जंगलच म्हणू शकतो याला, चौराई देवी जंगलातून आपण क्रॉस करणार आहे. इकडे तोंड करूया मित्रांनो, बघू शकता तुम्ही मागचा नजारा, पूर्ण जंगल आहे पूर्णपणे ऑसम. मला तर आमच्या राधानगरीची खूप आठवण येते आत्ता तरी या क्षणाला, मस्त वाटायलंय. आणि काय तुला वाटते? खूप भारी फील येत आहे, त्यातच हा पाऊस पडत आहे, पावसाचा जोर वाढलेला आहे, मुसळधार पाऊस संततधारवरून मुसळधारवरती गेलेला आहे. फोटोग्राफीसाठी तर ऑसम आहे, विशेष नाही. नेहमीच्या ट्रेकिंग पेक्षा खतरनाक एक्सपिरियन्स, थरारक थरारक एक्सपिरियन्स आहे आमचा. आणि काहीतरी ते शोध लावा लागलाय वाटतंय. काय रे बाबा, हे तलवार घेतलीस काय वरती जाताना? काहीतरी अडवडू आलं तर उडवायला. ही रावणची रावणाची तलवार आहे. ही रावणाची तलवार, अरे वाकली आहे की पुढनं लय. पण याला पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे दात लावलेले आहेत त्याला. धारा आहे, धारा आहे, जोरा धारा आहे. एका वारातच एका गावातच विषय खतम. बाकी पोरायचं म्हणतो लोक पायवाट. आता जरा रोड चांगला वाटायलाय मला. ऍक्च्युली आमच्या गावाकडे पण असं डोंगरातून आम्ही फिरलोय आधी लहानपणी पण, तेव्हा मला काय एवढं हे वाटत नाही काय. पण केतन थोडासा काय म्हणता येईल त्याला, आता केतन थोडा घाबरलाय असं वाटायलंय जंगलात. ऍक्च्युली कसं आमच्या गावाकडे डोंगर एवढं नाही आहे, जंगलातला वाघ असं घाबरल्यासारखं वाटत नाही. एवढं पण नाही घाबरलो मी तसं थोडं थोडं. चला आता बघू साबे पडलं थोडं वाटतं. वाघाला भीत नाही, आपण वाघाला घाबरत नाही, फक्त थोडा थोडा भीतो. आता आपण इथे दोन वाटा दिसत आहेत, एक इकडं आहे एक इकडं आहे. आता आपण या आपल्या गरिबांच्या कबीर सिंगला विचारूया कुठं जायचं बाबा, चांगल्या वाटेला कुठल्या ते नेह बाबा. आपल्या ट्रेकिंगच्या एक्सपिरियन्सनुसार इकडनं गेलं पाहिजे असं मला वाटते. होय काय, इकडनं जाऊन बघूया. कबीर सिंग आधीच एकदा रस्ता भटकलाय. आपण पाहू शकता इथे हिरवीगार अशी लुसलुसीत पेंडी वाढलेली आहे, ती खाण्यासाठी जनावर आपण आपली जनावर इथे आणू शकता. जर तुम्ही एकदा इथे जनावर आपले आणले तर ती पुढच्या जन्मी पण हाच मालक भेटू दे, देवाला साकड घालतील, लय खायला घालतील चांगलं चांगलं. तिघांमध्ये एवढं राहून सुद्धा आम्हाला माहित नाही, इथे एवढं भारी स्पॉट आहे. तर स्पेशली आमच्या व्ह्युअर्सला खूप खूप धन्यवाद. परत बोलतो स्पेशली आमच्या व्ह्युअर्सना परत बोलतो स्पेशली आमच्या व्ह्युअर्सला खूप खूप धन्यवाद हे स्पॉट सजेस्ट केल्याबद्दल. लय लय मजा आली राव इकडे. एक नंबर वाटायले मला तरी खरोखर, तुझ्यापेक्षा मला बरं वाटलं. पावसाच्या दिवसात
निसर्गाच्या सानिध्यात तीन असताना आणि लग्न झालं नाही आमचं बायको असते बरं झालं तिकडं तीन असताना पावसाचा अनुभव घेत असताना बघू शकता खूप मोठी मोठी झाडं पण दिसायला लागले तुम्हाला असम नेचर असम जंगल आहे जंगल ए भावा हा कसं वाटले गावकडची खूप आठवण येत आहे बघू मला मोगली जरा करते मोगली इथं वेगवेगळ्या वनस्पती तुम्हाला बघायला मिळतील त्यांची नावं आम्हाला माहित नाही नाव माहित नाहीत झाडं बघायला मिळतील हे बघू शकता हे जे वनस्पती आहे ही औषधी वनस्पती 100 वर्षातून एकदा उगवते हा का हा मला काय कळत नाही म्हणून गंडवता याच्या लक्ष देऊ नका चला हे आपट्याचं झाड आहे हे दुसऱ्यामध्ये हे आपट्याचं झाड आहे सोनं सोनं घ्या सोन्यासारखं राहा आणि आपट्याचे खूप प्रकार असतात हे 24 कॅरेटचे आपटे आहे 22 कॅरेटचे ते छोटे छोटे असतात चला मग आपण 22 कॅरेटचे दिसते का मग सोनं सोनं अभिजित हे लय होते आता लय व्हायला चला 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 आम्हाला परत ऑफिसला जायचं आहे आम्ही मॉर्निंग टाइम मध्ये आलेलो आहे इथं आणि संडेला मी नाशिक मध्ये असल्यामुळे आम्हाला संडेला शक्य झालं नाही तर संडेलाच प्लॅन होता त्यामुळे 8 डेला प्लॅन केला आहे ना तो ऑफिस मध्ये जाऊन काम पण करायचं पाऊस पण चालाय अशा कंडिशन मध्ये तुमच्यासाठी आम्ही काढणार उद्या पाहिजे तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय की कसं नैसर्गिक सौंदर्य आहे हे खरं सांगायचं म्हणजे निसर्गाने नटलेला हा मावळ या मावळमध्ये तसे खूप स्पॉट आहेत व्हिजिट करण्यासारखे जिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनाला आनंद भेटेल मस्त वाटेल आणि मलासुद्धा मी मावळचा जरी नसलो तरी मावळमध्ये राहत असल्याचा खूप अभिमान वाटत आहे कारण खरोखर मला निसर्गाच्या सानिध्यात राहायला खूप आवडतं तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंडला किती छान असा व्ह्यू आहे मस्त वाटते खरोखर माझे मित्र पुढे गेलेले आहेत अरे गेले वाटते आम्हाला वाटलं आम्हीच तिकडे तेवढे चाललोय काय पण आपले आधी पण एक भाऊ येऊन गेलेले आहेत मंदिराचं दर्शन घेऊन तर आज अभिजित खूप बोलत आहे आम्हाला बोलण्याची संधी देत नाही तो आणि त्याच्याबद्दल आम्ही स्ट्राईक करणार आहे सामान हक्कासाठी अरे मी फक्त बोलतोय तुम्ही व्हिडिओ मध्ये आहे पूर्णपणे त्याच काय सेल्फी काढल्यास माहिती आहे मला सेल्फी व्हिडिओ काढल्या ते माझ्या बारका भावासारखं आहे सारखं भांडते माझ्यासोबत आयुष्य ज्यांना बीपी जाण्याचा त्रास आहे त्यांनी इथे विश्रांती करू शकता निसर्गाने बनवलेला आहे त्यांच्यासाठी या दगडावरती बसू शकता थोडा वेळ आम्ही थोडं फोटोग्राफर 2 मिनिट पकडू शकतो आता खरोखर मी ह्याच्यामध्ये प्रोफेशनल फोटोग्राफर जे आपलं वॉलपेपर दाखवतात ना त्या टाईपचं इथं व्ह्यू दिसत आहे बघ ऑसम दारूची बाटली इथे सापडली आहे एवढ्या निसर्गरम्य वातावरणाने चांगल्या पवित्र ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी हे बघा तुम्ही हे बघू शकता की निसर्ग कसा आहे आजूबाजूला आणि हे दारूच्या बाटल्या आणि हे सगळं घाण बघू शकता म्हणजे एवढ्या चांगल्या निसर्गाचा विध्वंस करणारे दुसरं कोण नाही तर आपण माणसंच आहे आणि त्याचीच फळं आपण आज भोगतोय कोरोना बिरोना ही त्याचीच फळं आहे दुसरं काही नाही चला वाटायला पाहिजे असं करणार तुमच्या घरात पीत बसा कुठं पण पीत बसा बाकीच्या ठिकाणी तुमच्या पर्सनल ठिकाणी पण असं पब्लिक प्लेसला किंवा निसर्गाच्या ठिकाणी किंवा मंदिराच्या पवित्र ठिकाणी अशा गोष्टी करू नका दोन हिरो दोन मॉडेल उभारलेले आहेत हायवेचं दृश्य सुद्धा तुम्ही बघू शकता वाव असम
take a chance, live your life for just one night, no looking back, cause tonight will make you right. Hey, please feel it. आपण आलो आहोत वर आणि ऍक्च्युअल आपलं मंदिर आहे खाली, तर मंदिरात तर आपण जाणारच आहोत, चौराई देवीचं दर्शन न घेता आपण तर जाऊ शकत नाही. पण त्याच्या आधी हे मंदिर असं एकदम कटड्यावर बांधलं गेलेलं आहे, तर ते मंदिर आपण तिथून दाखवणार आहोत तुम्हाला. तिथून व्ह्यू खतरनाक असणार आहे, सुंदर असणार आहे, त्यामुळे वरून आधी मंदिर दाखवत तुम्हाला, त्यानंतर आपण दर्शन घ्यायला जाऊ. तर चला मग आपण त्या दिशेने जाऊ. माहित नाही आपल्याला तिथं वर जायचं कसं, आपण रस्ता तर शोधूच. तर आपण कुठल्या पण ट्रेकिंगला आल्यावर आपण काय करतो, टॉपला जातो म्हणजे जातो. आज पण आपण टॉपला जायचं, काय भी होते, किती भी उशीर होतो. नजारा बघू शकता तुम्ही, एवढं चढत वर आलो त्याचा फळ भेटलेला आहे आम्हाला. सुंदर मजा घेत असताना सुंदर असा वारा सुटलाय. तर बघू शकता मंदिर कसं बांधलेलं आहे, युनिक युनिक पद्धतीनं एकदम कठड्यावरती आहे ते. आपण किती लांब आहे थांबा, झूम आउट करतो मी. 1x झूम आहे आता, आपण झूम करू आपण. 5x. हळू चल, हळू चल, सांगतोय जरा हळू चल, हात टेकून चल. चालला आहे झारखा, मोगली सारखा निघाला, मोगली सारखा उलटा झाला. कबीर सिंग प्रेमा भी पडला आणि या वाटेवर पण पडला. एवढं खतरनाक बनवलंय देवीचं जागृत देवस्थान आहे. ही आपली देवी आहे चौराई देवी. Take a chance. Live your life for just one night. मित्रांनो, मंदिराचं दर्शन घेऊन आता आपण बाहेर पडलो आहोत आणि आता ह्या व्हिडिओचा एंड होणार आहे. तर तुम्ही बघितलं की मंदिराची रचना किती छान प्रकारे केलेली आहे, एवढ्या उंचीवरती सुद्धा, आणि अतिशय छान पद्धतीनं मंदिराचं व्यवस्थापन केलेलं आहे. समोर इथे बसण्यासाठी पण अरेंजमेंट केलेलं आहे, सिटिंग अरेंजमेंट, पाण्याची सोय वगैरे खूप चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे, आम्हाला माहीत नव्हतं, खूप बरं वाटलं. तर मित्रांनो, या पायवाटेने वरती येताना, मंदिराकडे येताना मला माझ्या शाळेतील एक गोष्टीची आठवण झाली. तर माझं जे गाव आहे अनाजे, तिथे हायस्कूल आहे आणि माझ्या गावाच्या वरती एक छोटीशी वाडी आहे, चक्रेश्वरवाडी. तिथे फक्त मराठी शाळेपर्यंत शिक्षण उपलब्ध आहे. तर त्या गावातील मुलं मुली जी आहेत ती आमच्या गावच्या हायस्कूलमध्ये शिक्षण घेण्यासाठी येत होती, आत्तासुद्धा येतात. पण मला आठवते की माझे जे काही मित्रमैत्रिणी होते ते अक्षरशः विदाऊट चप्पल भर पावसातून
या पायवाट अशीच पायवाट असायची. थोडं इकडे तिकडे असं जंगल असल्यासारखं आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शेवाळलेलं वातावरण असायचं आणि अशीच पायवाट तुडवत तुडवत ते रोज शाळेला यायचे. आणि आमच्यासारखे काही महाभाग होते जे गावात शाळा असूनसुद्धा काही मिनटाच्या अंतरावरती शाळेला विनाकारण सुट्टी मारायचे. तर मला हे सांगावं वाटलं कारण खरोखर त्या मुलामुलींना आणि असंच बऱ्याच भागामध्ये असं असू शकतं जिथं शिक्षणाची सोय नाही आहे पण ती लोकं शिक्षण घेण्यासाठी भरपूर दूर जातात. तर त्या सर्वांना मी सलाम करतो. तर मित्रांनो, आज आपल्या या व्हिडिओचा इथे शेवट होत आहे. आपण मंदिराचं दर्शनसुद्धा घेतलेलं आहे आणि निसर्गाची सुद्धा अनुभूती घेतलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.